आपण पाहत आहोत देगलूर तालुक्यातील गणेश विसर्जनाचा हा प्रसंग. गणेश विसर्जन हा अतिशय आनंदाचा सण आणि महोत्सव मानला जातो. या ठिकाणी गणेश विसर्जन करत असताना कोणत्याही पद्धतीचं पर्यावरण हानिकारक होणार नाही याची काळजी घेतली जाते. आपण पाहतोय या ठिकाणी अगदी बारकाईनं पर्यावरणाचं संरक्षण आणि रक्षण करायचे ते आपल्या या ठिकाणी दिसून येत आहे. बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडे ना आमच्या. अध्यक्षाचा सत्कार सुद्धा
मांगल्याचं प्रतीक म्हणून गणेशाची आपण पूजा करतोय. गणेश हा देवता कोणत्या जाती पुरत मर्यादित नाहीये, तर सर्व जातीसाठी सर्व व्यक्तीसाठी एक आराध्य दैवत असं मानलं जात. आज आपण बेंगळूर शहरातील बेंगळूर शहराचे प्रमुख मोगलाजना शिरशेटवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. या देगलूर नगरीमध्ये अतिशय उत्साहाने अगदी आनंदाने कोणत्याही पद्धतीचा वादविवाद न करता अतिशय शांततेने हा विसर्जन होत आहे. खरं तर एक श्रेय तुम्हाला देणं गरजेचं पडतं की कोणत्याही पद्धतीचा अगदी शांततेने हा वातावरण आणण्यासाठी अतिशय तुम्ही वेगळी कल्पना वापरू हा गणेश विसर्जनाचा जो कार्यक्रम आहे हा महोत्सव आहे चांगल्या पद्धतीने आपण पार पाडताय, तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? देगलूर शहरातील सर्व गणेश भक्तांनी सर्वांनी मिळून सर्वांनी ठरवलेलं की आज गुलालमुक्त देगलूर शहर झालेलं आहे गणेश उत्सवाचं. आणि या ठिकाणी सर्व देगलूर शहरांचं आपल्याला आशीर्वाद असल्यामुळं सर्वांनी ऐकल्यामुळं आज देगलूर शहरात गणेश उत्सवानिमित्त कोणीही गुलाल वापरलेलं नाही, फक्त सर्वांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे. सर अनेक जातीनं आपण एकसंघ केलेला आहे, मग या संदर्भात आपलं काय मत आहे? समाज हे आपण ठरवलेलं आहे, आपण फक्त जीवनात फक्त स्त्री आणि पुरुष हे दोन्ही जात आहेत आणि हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे आपण सगळे भाऊबंधू आहोत आणि भारतात जेवढे लोक राहणार आहेत सगळे आपण एकमेकाशी निगडीत एक कुटुंब आहे आपलं, असं कोणतंच नाही कोणत्याही धर्माचं असो तेवढंच आपण काम करणार आहोत. सर या उत्सवानिमित्ताने आपण जनतेला काय शुभेच्छा देऊ इच्छिता? सर्व गणेश भक्तांना लाख लाख शुभेच्छा देतो. आपल्या समवेत या ठिकाणी अतिशय उत्तम प्रशासक म्हणून उपस्थित असणारे या ठिकाणचे सीओ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांच्या एक प्रशासक म्हणून हा कार्यक्रम पार पाडत असताना नेमकं कोणत्या पद्धतीनं हा त्यांना प्रशासन व्यवस्था राबवावी लागते त्या संदर्भात जाणून घेऊयात. सर आपणास हा गणेश उत्सव अगदी शांततेने नेण्यासाठी ज्या पद्धतीने नगराध्यक्ष साहेबांचं तुम्हाला सहकार्य आहे, तसं तुमच्या अंडरखाली येणाऱ्या सर्वच सहकारी बांधवांचं मदत घेत आपण कशा पद्धतीने पार पाडतो? गणेश उत्सवाच्या अगोदर आपण नगर परिषदेमध्ये अध्यक्ष साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व गणेश मंडळाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आपण आवाहन केलं होतं त्याप्रमाणेच पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि ही स्त्रीचं विसर्जन चांगल्या प्रकारे आणि कुठले गालबोट न लागता व्हावे यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे शिस्तबद्धरित्या ऑर्डर काढलेलं त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट आणि ज्या मंडळांची सॉरी त्यामधून तक्रारी आहेत किंवा त्यांच्या काही सूचना आहेत त्यांच्या सूचनेचे 100% माननीय अध्यक्ष साहेबांनी निराकरण केलेले आहे. आणि स्त्रीच्या विसर्जन दिवशी आज संपूर्ण श्रेय माननीय अध्यक्षांना जातो, कारण त्यांनी आता मी काल इथं नव्हतो त्यामध्ये नायगावर होतो, त्यांनी काल रात्री 3 वाजेपर्यंत इथं थांबून अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन केलेले आहे. मला वाटते जिल्ह्यातलं चांगलं नियोजन देगलूरचं आहे आणि खरंच आता मला येताना बरेच लोकांनी भेटून आजच्या नियोजनामध्ये एकदम समाधान व्यक्त केलेलं आहे. पुढंही असंच नियोजन नगर परिषदेमध्ये आम्ही करू सांगतो. सर पर्यावरणाचं संरक्षण करणं त्याच्याशी महत्त्वाचं असतं, त्याचबरोबर किंवा या ठिकाणी स्वच्छता पण ठेवत आहे, तर यासाठी कोणतं नियोजन तुम्हाला महत्त्वाचं वाटतं? खरं म्हणजे आता सर्वांना माहिती आहे स्वच्छ सर्वेक्षण हे देशभरात अभियान चालू आहे, सर्वेक्षण करते की लीक करतो आपण, त्याच्यामध्ये शहरातील जे काही वॉटर बॉडीज आहेत नदी आहेत त्या नदीमध्ये कुठल्याही प्रकारचं सॉलिड वेस्ट जाऊ नये असे खबरदारी उपाय सर्व नगरपालिकेने योजलेले आहेत. आपण ही म्हणजे खरं म्हणजे काल 18 सप्टेंबरपासून देशभरात माननीय मोदी साहेबांच्या भाषणाने प्लॅस्टिकमुक्त भारत अभियान सुरू झालेलं आहे, तसं देखील बेंगळूर नगर
कार्य करत आहे. खरंच लोकांनी जर कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक न वापरल्यास हे प्रदूषण होणारच नाही. या उपक्रमासाठी देगलूरवासी तुम्हाला सहकार्य करता आहेत का? तसे देगलूरवासी एकदम चांगलं शहर आहे इथे आणि लोक खरंच आव्हानाला प्रतिसाद देतात. आता आज जो आपण बघतात गुणालयाऐवजी आपण गुणांचा वापर करतो, माननीय अध्यक्ष साहेबांनी जसं आव्हान केलं त्याला खरंच त्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि पुढेही प्रत्येक गोष्टीत ते नगर परिषदा आणि माननीय अध्यक्षांना प्रतिसाद ही अपेक्षा देशवासियांना आज गणेश चतुर्थी विसर्जनची हार्दिक हार्दिक लाख शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. या सहकार्याने बेंगलोरकडून सर्व जनतेला मी प्रभाग पाच करून शेख महमूद शेख अब्दुल रशीद योगेश्वरी मनोज चोडाल यांच्याकडून संपूर्ण देगलोरवासियांना लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय महाराज. त्यांचा सहकार त्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही अनंत चतुर्थीचा विसर्जन चांगल्या प्रकारे करू शकलो. पुन्हा एकदा देगलूरवासींचे आभार. देगलूरच्या सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. देगलूर नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, सभापती यांनी आटोकाट प्रयत्न करून गेल्या 8 दिवसापासून विसर्जन सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी या ठिकाणी चांगली सुविधा उत्पन्न निर्माण करून दिलेली आहे. त्यासाठी कुठल्याच गणेश भक्ताला कुठलीच हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेऊन सगळी यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे. स्वच्छता असेल आणि मोठ्या श्रीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी क्रेन, नदीघाट या ठिकाणी सुशोभित करण्यात आलेले आहे. गणेशच्या एकदा सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. न्यूज हालात. थँक्यू. नमस्कार. देगलूरच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही गणपती उत्सव साजरा करत आहोत आणि केलो आहोत. चांगल्या प्रकारे याही वर्षी बळीराजांना, शेतकरी राजांना चांगलं पीक येवो, चांगलं त्यांच्या घरामध्ये मालमत्ता तयार हो, त्यांचं आर्थिक बळ चांगलं लाभ हो. त्यांना आम्ही त्या शेतकरी सर्व शेतकरी मित्रांसाठी महेंद्रा उपाणीच्या वतीनं दरवर्षी प्रत्येक गोरगरिबांना, गरजूकरांना लोन वगैरे देतो. याही वर्षी सर्व शेतकरी बांधवांना चांगलं आनंदाचं वर्ष लाभो हीच गणपती चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा बोलया. गणपती बाप्पा बोलया. पुढच्या वर्षी लवकरया. पुढच्या वर्षी. Yeah.